या महाविकास आघाडीने मागच्या 2.5 वर्षामध्ये हा महाराष्ट्र मागे नेला, तो महाराष्ट्र पुढे जातो आहे हे खरं दुखणं आहे। आणि विकासाबद्दल बोलायचं असेल ना विदर्भात या मराठवाड्यात चला, तुमचा डायस पुढे घ्या आमचा डायस घेतो। आणि म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर होतच आहे पण महाराष्ट्रामध्ये 1200 वर ठिकाणी हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी रस्त्यावर आहेत। काय आंदोलन होतं तुमचं राज्यात, कुठं कुठं आंदोलन होतंय आणि कशा पद्धतीने निषेध केला जातोय? राज्यामध्ये 1200 स्थळावर संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आंदोलन होत आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री झरदारी भुट्टो यांनी ज्या पद्धतीने काल भारताचा अपमान केला, माननीय पंतप्रधान मोदीजीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल ज्या पद्धतीने संपूर्ण देशाच्या भावना आणि महाराष्ट्राच्या भावना दुखवल्या, पाकिस्तानला हे माहीत झालं आहे की आता आम्ही कृतीतनं काही देशामध्ये करू शकत नाही, इथे बॉम्बस्फोट घडू शकत नाही, इथे आम्ही दहशतवादी कारवाया करू शकत नाही, त्यामुळं दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना पुसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे। आणि म्हणून पंतप्रधान मोदीजींचं या भारताला जे उच्च स्थान मिळवून देण्याचे जे प्रयत्न आहे, आशिया खंडामध्ये ज्या पद्धतीने भारत देशाला आज मान्यता मिळाली आहे, पाकिस्तान बावचाळलेला आहे आणि पाकिस्तानला हे माहीत आहे की उद्या आपला काळ संपणार आहे, संपूर्ण जग आपली मान्यता काढणार आहे। कारण जगालाही मान्य झालं आहे की जे जे आतंकवाद जे जे नक्षलवाद झाले ते पाकिस्तानमधून झाले आहे। आणि आता ही ताकद भारतामध्ये आली आहे, माननीय पंतप्रधान मोदीजींनी ताकद केली आहे की जर भारताच्या नकाशाकडे डोळा वाकडा करून बघितलं तर तुमच्या घरातून मारेल, तुमच्या घरात घुसल्याशिवाय आम्ही राहत नाही, घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही राहत नाही। ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा पाकिस्तानकडे असे वक्तव्य येत आहे। आणि म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर होतच आहे पण महाराष्ट्रामध्ये 1200 वर ठिकाणी हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी रस्त्यावर आहेत। सर एकीकडे आज महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा आहे, महामोर्चा ज्याला म्हटलं जाते, आणि दुसरीकडे भाजप देखील माफी मागो आंदोलन करते, कसं बघताय या मुंबईत होणाऱ्या दोन्ही मोर्चांकडे? आजचा मोर्चा तर आम्ही जो आज 1200 ठिकाणी मोर्चा करतो आहे आंदोलन करतो आहे, हा तर भारताचा अभिमान स्वाभिमान टिकवणारे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य झालं त्याकरता आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रभर पाकिस्तानचा झेंडा जाळून झरदारी भुट्टोचा पुतळा फुकून आम्ही आंदोलन करतो आहे। आणि आंदोलन प्रचंड तीव्र पद्धतीने होतो आहे। आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचं आंदोलन हे खरं तर या महाराष्ट्राला ज्यांनी कधी विकासाचा कधी त्यांनी अजेंडा दिला नाही, जे कधी विकास या विषयावर बोलू शकत नाही, देवेंद्रजी एकनाथ शिंदेच्या विकासाची जी बुलेट ट्रेन निघाली आहे त्या बुलेट ट्रेननी हताश झाले आहे। आणि म्हणून त्यांना असं वाटतं की देवेंद्रजी आणि एकनाथजी जर या पद्धतीने या महाराष्ट्रात 18 तास काम करत राहिले, या महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराला न्याय देत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून खरं तर हा निराशेपोटी आणि भावनात्मक मुद्द्याला घेऊन केवळ आणि भावनात्मक विकासाबद्दल बोलायचं असेल ना विदर्भात या मराठवाड्यात चला, तुमचा डायस पुढे घ्या आमचा डायस घेतो। खरं तर या महाविकास आघाडीने मागच्या 2.5 वर्षामध्ये हा महाराष्ट्र मागे नेला, तो महाराष्ट्र पुढे जातो आहे हे खरं दुखणं आहे। आणि म्हणून हे मोर्चे निघत आहेत। महाभूषणबद्दल त्यांनी जे विधान केलं त्यावर तुमचे कोणी नेते मंडळी बोलत नाहीये, तुम्ही त्याचं समर्थन करताय का? कशाबद्दल? महापुरुषांबद्दल, महापुरुषांच्या बद्दलच्या वक्तव्याचं कुणीही समर्थन केलं नाही आहे आणि कधीही समर्थन होणार नाही आहे। भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण समाज संपूर्ण कार्यकर्ता हा महापुरुषाला मानणार आहे। छत्रपती शिवरायाची प्रेरणा घेऊनच आम्ही काम करणारे आहोत। पण एखाद्या घटनेतनं एखाद्या वाक्यातनं जी काही चूक झाली खरं तर ती चूक आहे, त्याला कोणीच मान्यता देत नाही। पण मागेही सांगितलं की संपूर्ण जीवन कृती जर बघितली तर माननीय राज्यपालजी असो ते आल्यापासनं, राज्यपालजी महाराष्ट्रात आल्यापासनं
छत्रपती शिवाजी जयंती असो, छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीचा पायी प्रवास असो, आई जिजाऊच्या जन्मस्थळी त्या ठिकाणी बुलढाण्याचा प्रवास असो, त्या ठिकाणी खरं तर राज्यपालांनी आपल्या कर्तृत्वातनं वक्तृत्वातनं अभिभाषण असो, महाराष्ट्राच्या विधानमंडळातले हजार बाबी छत्रपती शिवरायाबद्दल त्या ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनात मांडल्या, पण एका वक्तृत्वावर त्यांनी त्या ठिकाणी या पद्धतीने हा निषेध होतो आहे. निषेध व्यक्त करायला कुणाची अडचण नाही आहे, पण हे दुःख ते नाही आहे. दुःख महापुरुषांच्या नावाने फोटो लावून खरं तर त्यांचं दुःख वेगळं आहे. त्यांनाही वाटतं आहे की आता देवेंद्रजी एकनाथजी ही सुपरफास्ट गाडी आहे आणि ही आत्ता विकास हा महाराष्ट्राचा पुढे जाईल, आणि म्हणून या भीतीने घाबरून हे मोर्चे निघतात. पण सर आता असं विरोधक असं म्हणतात की आमची ताकद बघून भाजपच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून हे डायव्हर्ट करण्यासाठी मोर्चे. 2024 समोर आहे, 2024 समोर आहे. 51% लढाई जिंकण्याकरता शिंदे फडणवीसजी हे तयार आहेत, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे तयार आहेत. खरं तर याचं प्रतिबिंब निवडणुकीत बघू. हे पायाखालची वाळू वगैरे घसरणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत. आम्ही 50 वर्ष विरोधी पक्षामध्ये आंदोलन करून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमची तुम्ही कधी पायाखालची वाळू काढू शकत नाही. तुम्ही सत्तेच्या बाहेर गेले, तुम्ही सत्ता केंद्राच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला ही परिस्थिती आली. तुम्ही तर सोन्याच्या चमच्यानं बदामाचा ज्यूस पिऊन घरात राहिलेले कार्यकर्ते, तुम्हाला काय समजणार आहे लोकांचं दुःख. खरं तर तुम्ही मातृश्रीच्या बाहेर कधी निघाले नाही, 2.5 वर्ष मंत्रालयात आले नाही, कधी तुम्ही महाराष्ट्राचा सन्मान केला नाही. तुम्ही काय सांगताय? खरं तर महापुरुषाचा अपमान तुम्ही वारंवार केला. स्वातंत्र्य